अरे तो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आज आपण बघणार आहोत बाह्य प्रक्रिया भाग. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं होतं, आपण आतापर्यंत आतापर्यंत एंडोजेनेटिक मुवमेंट म्हणजे अंतर्गत होणाऱ्या हालचाली आपण बघितलं होतं. तर अंतर्गत हालचालीमध्ये म्हणजे कसं आहे, ज्याच्यामुळे ज्वालामुखीचे उद्रेक किंवा भूकंप किंवा त्यांनी लहरी त्याबद्दल आपण बेसिकली बोललो होतो. आणि त्याच्यामुळे भूपृष्ठभागावर काय हालचाली होतात ते, तर त्या हालचालीबद्दल आपण बोललेलो होतो किंवा त्या परिणाम बद्दल आपण बोललो होतो. आता आपण बोलणार आहोत एक्सोजेनेटिक प्रोसेस म्हणजे बाह्य भाग. म्हणजे बाह्य भाग म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असं काय हालचाली होतात जे पृष्ठभागाचे एक चित्र किंवा पृष्ठभागाचे एक दृश्य हे बदलत असतात, किंवा त्याच्यामुळे ते पृष्ठभागाचे जे चित्रीकरण आहे किंवा पृष्ठभागाचे काही प्रॉपर्टीज आहेत ते बदलतात, ते आता आपण बघणार आहोत. तर लेट्स गो, आता आपण बघूया अंतर्गत हालचालीमुळे. तो आता आपण लेसन कडे वळूया, ठीक आहे. तो बघा, अंतर्गत हालचालीमुळे विविध भूरूपे निर्माण होत असतात, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, राईट. सो भूपृष्ठावरील अनेक प्रक्रियामुळे भूरूपांची निर्मिती व ऱ्हास अव्याहतपणे होत असते. या पाठात आपण बाह्य प्रक्रिया व त्यामधून तयार होणाऱ्या भूकंपाचा भूरूपांचा अभ्यास करणार आहोत. सो बघा, दीज आर द सेम थिंग दे आर सेइंग की त्यांनी काय बोलत होते की लास्ट ह्याच्यामध्ये आपण जे जे थिंग्स बघितले होते, जे जे लँडफॉर्म्स बघितले होते, जे जे भूरूप भूरचना बघितलेली होती, ते आता जे अंतर्गत हालचालीमुळे होणार होते, आता आपण बघणार बाह्य हालचालीमुळे काय काय गोष्टी निर्माण होतात. सो एक्सटर्नल प्रोसेस ऑक्युअर बिकॉज ऑफ द फोर्स वर्किंग ऑन द अर्थ सर्फेस अँड दे आर मेनली सोलार एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कायनेटिक एनर्जीज असोसिएटेड विथ द मुव्हिंग ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सर्फेस. तर बघा, हे बेसिकली ते काय बोलतात, त्याच्यामुळे म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघू शकतो की अंतर्गत हालचालीसाठी जे रेडिओ ऍक्टिव्ह एनर्जी वेव्स इम्पॉर्टंट होते, ओके, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की आता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे केंद्रीय ऊर्जा जी केंद्रोत्सर ऊर्जा जी इम्पॉर्टंट होती, त्यासाठी आता बाह्य हालचालीसाठी म्हणजे एक्सटर्नल प्रोसेस एक्सटर्नली हालचालीसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे, तर सोलार एनर्जी म्हणजे सूर्याची किरणे किंवा सूर्य एनर्जी, आणि त्याच्यानंतर सूर्य सौर ऊर्जा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, अँड कायनेटिक एनर्जी म्हणजे एक मुव्हिंग एनर्जी त्याला आपण बोलू शकतो. तर सौर ऊर्जा पृष्ठभागावरील वाहणाऱ्या त्याला मुव्हिंग एनर्जी बोलू, तर वाहणाऱ्या पदार्थाशी निगडीत असलेले गतिजन्य ऊर्जा. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर गतिजन्य ऊर्जा, तर जी एनर्जी मुवमेंटमुळे निर्माण होते, ओके, मुवमेंटमुळे निर्माण होते लक्षात ठेवा, मुवमेंटमुळे म्हणजे हालचालीमुळे निर्माण होते त्याला आपण गतिजन्य ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी असं आपण म्हणू शकतो, राईट. सो आता आपण बघूया की व्हॉट आर द थिंग्स अँड व्हॉट आर द चेंजेस वी कॅन सी. तो आतापर्यंत आपण बघितलं की कोणते कोणते फॅक्टर्स त्याला रिझन्स आहेत, तर आता आपण बघूया की काय 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 बदल होऊ शकतात. सो त्याआधी आपण बघूया, डू यू नो, सो लँडफॉर्म फॉर्म ऑन द अर्थ सर्फेस आर द रिझल्ट ऑफ द इंटरनल मुवमेंट आर कॉल्ड द प्रायमरी अँड सेकंडरी लँडफॉर्म. फॉर एक्झाम्पल द कॉन्टिनेंट्स, माउंटन्स, प्लेट्स अँड प्लेन. बिकॉज ऑफ द एक्सटर्नल प्रोसेस लाईक वेदरिंग, इरोजन अँड ट्रान्सपोर्टेशन अँड द डिस्पोजिशन, द प्रायमरी अँड सेकंडरी लँडफॉर्म गिव्स द वे टू द टर्सरी लँडफॉर्म. फॉर एक्झाम्पल व्हॅलीज, सँड डुना, डेल्टा, यू शेप व्हॅलीज एक्सेट्रा. ते आपल्याला काय सांगतात, तर आपल्याला हे सांगतात की जसं अंतर्गत हालचालीमुळे आपण बघू शकतो की खंड निर्मिती होते, त्यानंतर आपण बघू शकतो पर्वत निर्मित होते, डोंगर निर्मित होते, पठार निर्मित होतात, आणि कुठे कुठे मैदानी भाग सुद्धा निर्माण झालेले आहेत. तशाच प्रकारचे आपण गोष्ट बघू शकतो की फक्त एवढंच नाही तर बिकॉज ऑफ द आतले जे बाहेरच्या जे प्रोसेस आहेत, तर बाहेरच्या प्रोसेसमुळे आपण बघू शकतो की वेदरिंग म्हणजे काय, की हवामान किंवा इरोजन म्हणजे इरोजन म्हणजे आपण बघू शकतो की जमिनीची व्हॉट इज दॅट, दोन मिनिट, ओके, विदारण, बाह्य प्रक्रिया, विदारण, खनन, वहन, संचयन. तो बेसिकली ओके, खनन, वहन, संचयन, इरोजन म्हणजे भूत जमिनीची एक जमिनीसोबत पाण्यामुळे होणारी प्रक्रिया आहे ती, एक्झॅक्टली इरोजन तर मराठी वर्ड मला आठवत नाहीये. तर जसं आपण बघू शकतो की वेदरिंग म्हणजे आपण वातावरणामुळे इरोजन, नंतर ट्रान्सपोर्टेशन अँड डिपोजिशन म्हणजेच काय, तर खनन, वहन, संचयन, डिपोजिशन म्हणजे संचयन,
ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वन म्हणजे घेऊन जाणे आणि खनन म्हणजे इरोजन आपण बोलू शकतो. ओके इरोजन आणि देन वेदरिंग म्हणजे विदारण. सो अशा प्रकारच्या गोष्टीमुळे भूभागावरती म्हणजे भूकवचावर पृथ्वीच्या भूकवचावरती आपल्याला वेगवेगळे लँडफॉर्म्स निर्माण झालेले असतात. तर ते कोणते? तर ते वाळूच्या टेकड्या, त्रिभुज प्रदेश, नंतर यू आकाराची दरी आपण बघू शकतो. तर वी कॅन से द लँडफॉर्म्स आर दिस दिस आर द व्हॅलीज अँड द डोनास अँड डेल्टास अँड द यू शेप व्हॅलीज. म्हणजे आपण बघू शकतो की दे आर बेसिकली द व्हॅलीज अँड दी डून्स अँड डेल्टास. आणि हे कोणते? हे जे आपण बघू शकतो, हे जे फॉर्मेशन आहेत किंवा हे जे लँडफॉर्म आहेत ते टर्सरी लँडफॉर्म आहे ना, ते टर्सरी लँडफॉर्म्स आहेत. टर्सरी म्हणजे आपण आपण बघू शकतो की जे प्रथम आणि द्वितीय आपण बघितलं होतं, हे तृतीय स्वरूपाचे हालचाल किंवा तृतीय स्वरूपाचे भूरूपे तयार होतात. म्हणजे बघा, आपण बघितलं होतं की अंतर्गत हालचालमुळे प्रथम आणि द्वितीय असे लँडफॉर्म तर निर्माण होतच असतात, परंतु जे बाह्य हालचाल आहे त्याच्यामुळे तृतीय लँडफॉर्म निर्माण होतात. आणि तृतीय लँडफॉर्म म्हणजे कोणते? वाळूच्या टेकड्या, नंतर त्रिभुज प्रदेश अँड देन यू आकाराची दरी. सो हिअर इज द थिंग. तो आता आपण नेक्स्ट बघूया की वॉट आर दी थिंग्स वी हॅव. तो बघा, सो हिअर आर दी सम एक्झाम्पल. म्हणजे आपल्याला काही फोटोज दिलेले, ते फोटोज कशामुळे निर्माण झालेले, तर बघा इथं इकडे आपल्याला थोडे असे डोम शेप हिल आपल्याला दिसत आहेत. म्हणजे बघा, तुकडे तुकडे असल्याने आपल्याला एक हिल म्हणजे टेकडी आपल्याला इथे दिसत आहे, राईट. आणि नंतर खाली आपण बघू शकतो त्याच्यात दुसरा पिक्चर, द ब्लॉक द डिस्ट्रिंगेशन म्हणजे ब्लॉक टाईप मध्ये आपण एक जागा बघू शकतो की टेकडी आहे जी ब्लॉक टाईप मध्ये, म्हणजे छोटे छोटे दगड इथे न दिसतात, एक मोठे मोठे दगड एक ब्लॉक टाईप मध्ये आपल्याला इथे दिसून येतात, राईट, इथे इथे दिसून पडतात. आणि खालती बघूया आपण शॅटरिंग म्हणजे मेकॅनिकल वेदरिंग. तो हे आपण काय कोणते कोणते वेदरिंग आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो. मेकॅनिकल वेदरिंग, मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे ह्याच्यामुळे कोणत्या कोणत्या घटना कामात येतील किंवा कोणत्या कोणत्या घटनांमुळे हे झालेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत, राईट. तो शॅटरिंग म्हणजेच बघा, एखादा दगड आहे किंवा एखादा जो दगडच बोलू शकतो, दगड कशा प्रकारे खिसूळ होऊन तो सगळीकडे पसरलेला आहे ते आपण बघू शकतो. की बघा कोणत्या कोणत्या डोंगर किंवा कोणत्या कोणत्या ठिकाणी बघा आपण जर गेलो तर तिथली जे तिथला जो दगड आहे किंवा तिथली जी माती ही खूप ठिसूळ होते, आणि कुठे कुठे बघितलं तर तिथली जो माती ही खूप स्ट्रॉंग असते किंवा कुठे कुठे एक चिखल आपल्याला दिसतो. तर दिस आर दी बेसिकली जे वेदर म्हणजे वातावरणामुळे होणारे त्यांच्यामधले हालचाल फरक किंवा परिणाम होय. आता आपण बघूया ऑक्सिडेशन. राईट, ऑक्सिडेशन हे पुन्हा एकदा ऑक्सिडेशन म्हणजेच काय? तर या खडकामध्ये गंज लागल्यासारखं आपण बघू शकतो. गंज लागल्यासारखं बघा, आपण बघा लोखंडाला जर गंज लागलं तर कशा प्रकारे आपल्याला लोखंड दिसतो, थोडा लालसर दिसतो, अशा प्रकारचे आपण या ठिकाणी बघू शकतो. अँड नेक्स्ट इज वी कॅन सी द केमिकल वेदरिंग. हे सुद्धा आपण बघूया की याचे कशामुळे निर्माण होतात. केमिकल वेदरिंग म्हणजे सॉल्ट वेदरिंग म्हणजे सागरी पाण्यामुळे हे निर्माण होतात. ओके अँड देन आपण बघलो बायोलॉजिकल वेदरिंग. तर जे आपण मुंग्यांचे वाळू आपण जे बोलतो ते सुद्धा एका विशिष्ट आपण बोलू शकतो केमिकल्स किंवा प्राण्यांमार्फत ते निर्माण होतात. आणि बघा बायोलॉजिकल वेदर जे आपण बघा ढेकणं म्हणतो, ढेकणं आपण जे म्हणतो ढेकणांमुळे तयार झालेले एक लँडफॉर्म किंवा किंवा मुंग्यांमुळे तयार होणारे जे वाळूचे बेट हे असतात बेसिकली ते त्यांचं घर म्हणतात, त्याला आपण बायोलॉजिकल वेदरिंग असं म्हणू शकतो. ऑलराईट, सो दीज आर द थिंग. सो आता आपण बघूया की व्हॉट वी हॅव द नेक्स्ट. सो आता आपल्याकडे काय आहेत नेक्स्ट ते आपण बघू या. ऑलराईट, सो ओके सो सी सो आता आपण बघूया की व्हॉट वी हॅव. सो ब्रेकिंग ब्रेकिंग और वेकिंग द रॉक्स इन द नॅचरल फेनॉमिन इट्स कॉल्ड द वेदरिंग. अँड वेदरिंग कॅन बी ऑफ थ्री टाइप्स, द मेकॅनिकल, फिजिकल, केमिकल and biological. In arid climate, the mechanical weathering is dominant, while in humid climate, the chemical weathering is more effective, and biological weathering occurs in the because of the living organism. So, ते आपल्याला काय सांगते? ते mechanism, ते आपण हे बघा biological weathering. Weathering म्हणजे काय? The breaking or weakening of rocks in the natural is a natural phenomenon. It is called as weathering. सो बघा वेदरिंग म्हणजे काय? तर वेदरिंग आपल्याला जसं वातावरणामुळे होणारे जे घटना आहेत की जेणेकरून
दगडे हे ठिसूळ होतात, कमकुवत होतात आणि ते फुटतात. तर बघा, खडक फुटणे किंवा कमकुवत होणे हे नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्याला विदारण असं आपण म्हणू शकतो किंवा अपक्षय असे आपण म्हणत असतो. तर बघा, कायिक कायिक रासायनिक म्हणजे मेकॅनिकल म्हणजेच कायिक, नंतर रासायनिक म्हणजे केमिकल, जैविक म्हणजे बायोलॉजिकल. हे जे चेंजेस म्हणजे ह्याला हे तीन फॅक्टर्स आपण बोलू शकतो रिझनेबल आहेत, म्हणजे कारणास्तर आहात, राईट. सो बघा, कोरड्या वातावरणात, कोरड्या हवामानामध्ये प्रदेशातील कारकीय वातावरणाचा प्रभाव जास्त होत असतो. मीन्स वॉट? की दिस मीन्स की जेव्हा वातावरण, जेव्हा वेदर, जसं आपण बोलू शकतो की जर डेझर्टचा आपण एरिया बघितला, तर डेझर्टच्या एरियामध्ये बघा तिथली जी जमीन आहे किंवा तिथला जो हे आहे बेसिकली माती, हे खूप आपल्याला सॅटर्ड सॅटर्ड म्हणजेच काय की पसरलेले, म्हणजे एक आपण दगड तिथे ना बघू शकतो, तिथे आपल्याला रेती दिसते. सो दिस दिस वी कॅन सी तो इन एरिड क्लायमेट म्हणजे एकदम गरम उष्ण उष्णता असलेल्या प्रदेशामध्ये मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे आपण बघू शकतो की कार्यरत असलेल्या गोष्टी डॉमिनेन्स करतात, म्हणजे त्यांच्यामुळे होणारे बदल हे दगडामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे दगडामध्ये जे बदल होतात ते मेकॅनिकल चेंजेस असतात आणि केमिकल वेदरिंग इज मोर ओके. अँड इन ह्युमिड क्लायमेट, ह्युमिड म्हणजे काय, जिथं आपण बघू शकतो बाष्प जास्त असेल किंवा आपण त्याला बोलू शकतो दमट हवामान, जिथं बाष्प जास्त असेल किंवा ह्युमिडिटी जिथं जास्त असेल, तर तिथल्या प्रदेशामध्ये रासायनिक विदारण आपण बघू शकतो आणि जिथे जैविक विधान तर हे बेसिकली आपल्या सजीवांकडून घडत असते. तर बघा, आता आपण बघूया की हे बघा, हा जो अशा प्रकारचा जो आपल्याला पिक्चर दिसतोय, तर हा बेसिकली आपल्याला जास्तीत जास्त समुद्र किनारी असलेल्या दगडांवर आपल्याला आढळून येतो. तर हे कशामुळे आहे, हे रासायनिक विदारण आहे. रासायनिक विदारण म्हणजेच काय, तर हे बेसिकली आपल्याला दमट हवामान जिथे असतो त्या ठिकाणी आपल्याला दगडांवरती असे डिझाईन आपल्याला दिसून येतील. जर तुम्ही हरिहरेश्वर अशा प्लेसमध्ये गेला किंवा आपण न लांब जाता, जर आपण आपल्या मरीन लाईन्स, मुंबईच्या मरीन लाईन्स किंवा या ठिकाणी गेलं, तर तिथं जे ठेवलेले दगड आहेत, राईट, सिमेंटचे दगड किंवा नॉर्मल जे आपण बघतो ते, त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिमेंट याच्यावर तर नाही दिसणार, बट जे नॉर्मल दगड आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे काही खड्डे झालेले आपण बघू शकतो, राईट. सो हिअर इज द थिंग. आणि प्लस दिस आर द सेम एक्झाम्पल त्याच्यात, की जिथे बघा त्या रिएक्शनमुळे खड्डे खड्डे आपल्याला निर्माण होत असतात, राईट. हे बघा, छोटे 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 खड्डे दगडावरती निर्माण होत असतात, भले इथं मूर्तीवर आहेत परंतु ते दगडावरती बेसिकली निर्माण होत असतात, राईट. सो आय हॅव नो आयडिया की ही मूर्ती कशाची आहे. ओके, सो आता पुढे बघूया. तो जैव विविधता जर आपण बघितलं की बघा, मुंग्या आणि जे ढेकणं असतात त्या ढेकण्यामुळे निर्माण होणाऱ्या जे घटना आहेत त्यांना जे आहेत त्यांना आपण जैव सॉरी बायोलॉजिकल बोललेले आहेत. आणि प्लस हे जे बेसिकली जे कायिक कायिक विदारण आहेत म्हणजे मेकॅनिकल वेदरिंग, ते मेकॅनिकल वेदरिंग हे हव्यामुळे किंवा काही पाण्यामुळे किंवा उन्हामुळे जास्तीत जास्त प्रमाणात आपण त्याच्यात होणारे चेंजेस बघू शकतो, राईट. सो आता आपण बघूया पुढच्या सेशनकडे वळूया, की आता आपण बघूया कायिक विदारण म्हणजे मेकॅनिकल वेदरिंग. तर मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे काय, ते कशामुळे होतात अँड प्लस त्याचे परिणाम काय, ते आता आपण बघून घेऊया. सॉरी, सो यू विल नोटिस दॅट जस्ट ॲज वी कॅन रिमूव्ह ईच अँड एव्हरी आउटर लेअर ऑफ द ऑनियन, सिमिलरली अ नेचर रॉक अंडर गोज सच प्रोसेस ॲज द एक्सपोज पार्ट ऑफ द रॉक हीट मोर वाईल द इनर पार्ट इज कम्पेरेटिवली कूलर अँड ॲज अ रिझल्ट द आउटर लेअर्स ऑफ द रॉक इज फॉल अपॉर्ट अँड द मेन रॉक्स अँड दिस इज कॉल्ड द एक्सप्लोएशन ऑफ द रॉक. म्हणजे बघा, ते बेसिकली काय सांगतात, ज्याप्रमाणे आपण कांदा शोधतो, राईट, कांदा शोधताना आपण बघू शकतो की त्याच्यामध्ये लेयर्स अँड लेयर्स अँड लेयर्स अँड लेयर्स आपल्याला दिसतात, म्हणजे परतावर परत आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे जे त्याचप्रमाणे काहीशी घटना किंवा काहीसे प्रोसेस निसर्ग सुद्धा दगडामुख करत असतो. तर दगडामुख कसा करतो, तर अति उष्णता त्या दगडांवरती येते, त्या दगड हे खूप गरम होतात, परंतु त्या दगडाचा जो मधला पार्ट असतो, जो केंद्र असतो किंवा आपण बोलतो त्या दगडाचा जो मधला पार्ट आहे तो खूप थंड असतो, परंतु जो बाह्य पार्ट असतो, जो बाह्य तो हा खूप आपण बोलतो तापलेला असतो. तर बघा, खडकाचा उघडा पडलेला भाग हा अधिक तापतो
त्या मानाने अतीय आतील भाग हा थंडच राहतो, त्यामुळे खडकाचे वरचे थर पापुद्रयाप्रमाणे सुटत सुट्टे होतात. त्या खडकांचे अपर अप अप अपपर्णन असे आपण म्हणतो. द एक्सप्लोरेशन मीन्स वॉट, की ते जो पार्ट आहे ते मेन लेअर्स सारखे, ते आउटर रॉक्स आहेत किंवा आउटर लेअर्स आहेत, ते रॉक्स फॉल्स अपार्ट फ्रॉम द मेन रॉक. तर ते काय करतात, तर ते जो अति तापलेला जो पार्ट आहे तो नंतर क्रॅक होऊन खाली पडतो. ज्याप्रमाणे आपण बघा, जस्ट वी कॅन सी इन दिस पिक्चर, कि बघा हा जो पार्ट आहे, ज्या पिक्चर मध्ये आपण बघू शकतो की हा जो पार्ट आहे अतिशय गरम तापलेला आहे. तर हा जो गरम तापलेला पार्ट आहे तो कधी कधी बघा आपण काही कालांतराने, म्हणजे लगेच नाही, काही काही वर्षाने, 20-30 वर्षानंतर आपण बोलू शकतो, किंवा 10-10 वर्षानंतर कालावधीमध्ये आपण बोलू शकतो, हा जो पार्ट आहे हा बेसिकली जो अतिशय गरम झालेला पार्ट हा खाली पडून जातो, राईट. तर जो खाली पडतो तर त्यालाच आपण एक्सप्लोरेशन म्हणजेच ते आपण अपपर्णन आपण बघू शकतो. तर बघा इथे एक छोटस एक एक्सप्लोरेशनचं एक त्यांनी फिगर दाखवलं, हा जो बेसिकली दगड आहे ज्याच्या वरतून आपण फोटो काढले आहे. तर बघा हा जो आउटर लेयर्स आहेत, जे बाहेरचे लेयर्स आहेत, ते अतिशय तापून अतिशय तापून तापून ते खाली पडायला सुरुवात होतात, म्हणजे ते बेसिकली मेन खडकापासून वेगळे होतात. सो बघा, एक्सप्लोरेशन वर काम करणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर टेम्परेचर, तर म्हणजे मेकॅनिकल गोष्टी, मेकॅनिकल वेदरिंग वर कोणत्या कोणत्या रिझन्स आहेत, तर बघा टेम्परेचर, फ्रोस्ट, क्रिस्टल ग्रोथ, नंतर रिलीज ऑफ प्रेशर आणि वॉटर. म्हणजे बघा ह्याच्यावरती फक्त तापमानच काम करतं का, तर असं नाहीये. तर तापमानासोबत आपण बघू शकतो पाणी, नंतर दहीवरण, नंतर आपण बघू शकतो स्फटिकाची वाढ, नंतर दाबमुक्ती म्हणजे प्रेशर रिलीजिंग, अँड द पाणी, आणि शेवट्यात अन्नमध्ये आपण बघू शकतो क्रिस्टल ग्रोथ, फ्रोस्ट अँड वी कॅन सी द वॉटर. तर अशा प्रकारचे हे जे काही घटक आहेत, ते घटक ते त्या दगडाचा एक्सप्लोरेशन म्हणजे अपपर्णासाठी कारणीभूत ठरतात. ओके, सो आता आपण बघणार आहोत की पुढचा घटक टेम्परेचर. तर टेम्परेचरमुळे म्हणजे जसे आपण हे जे घटक बघितले की टेम्परेचर याचं काम करतो, फ्रोस्ट काम करतो, क्रिस्टल ग्रोथ काम करतो, आणि रिलीज ऑफ प्रेशर अँड वॉटर, तर ते आता कशा प्रकारे काम करतात ते आपण आता बघणार आहोत. तो सी द मिनरल्स इन द रॉक्स एक्सपांड बिकॉज ऑफ द हीट अँड कॉन्ट्रॅक्ट विथ द टेम्परेचर डिक्रीजेस. आपल्याला सगळ्यांना एक एक प्रॉपर्टी किंवा एक संकल्पना आपल्याला माहिती असेल की जेव्हा किंवा आपण धातूला तापवतो तेव्हा धातू हे वाढते, आणि जेव्हा किंवा धातूला आपण त्याचं तापमान कमी करतो तेव्हा धातू हे आकुंचन पावते, राईट. हे आपण सगळ्यांनी विज्ञानामध्ये वाचत असतो की वी हॅव ऑलरेडी स्टडीड दॅट व्हेनेव्हर द मेटल्स, ओके, व्हेनेव्हर द मेटल गेट्स हीटेड इट एक्सपांड, अँड व्हेनेव्हर बी डिक्रीज द टेम्परेचर दॅट डिक्रीजेस अँड द साईज गेट डिक्रीजेस, म्हणजे त्यांचा जो साईज आहे तो कमी होत जातो. तर हा जो फेनॉमिना हा जो फेनॉमिना आहे तो दगडामध्ये असणारा मिनरल्स सुद्धा काम करत असतो. जेव्हा दगडातले मिनरल्स म्हणजे दगडातले धातू हे खूप तापतात तेव्हा ते काय होतात, एक्सपांड होतात म्हणजे प्रावरण पावतात, आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे ते कमी होतात जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा. तर ड्यू टू सच कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्टिंग and expanding tension develops in the rock particles and which minerals reacted and each mineral reacted differently to the temperature and some minerals expanded the more while the others do not expand as much. Now continuously the tension formed in the rock also increases and decreases. As a result the crack developed in the rock and they break in the area where the diurnal range of the temperature is higher and weathering of this type is common in the hot desert. So basically ते आपल्याला काय सांगतात, ते आपल्याला ते असं सांगतात की बघा ज्या जसं आपण फेनॉमिनाने आपण कन्क्लुजन केलं आणि कम्पेअर केलं की रॉकचे जे मिनरल्स होते, द मिनरल्स इन द रॉक इज ऑल्सो गेट एक्सपांड अँड डिक्रीजेस अँड ऑल्सो डिक्रीजेस अँड दॅट मीन्स द कॉन्ट्रॅक्ट. ओके, देर इज ऑल्सो द एक्सपांड अँड कॉन्ट्रॅक्ट. सो बेसिकली वॉट हॅपन, सो जेव्हा जास्त गरम होते, ओके, जेव्हा जास्त गर्मी होते तेव्हा जास्त गर्मीमध्ये आपण बघू शकतो की जो नदीच सॉरी दगडाचा जो मिनरल आहे, दगडाचा जो मेटल आहे, दगडाचा जो धातू आहे, तो सुद्धा एक्सपांड होतो आणि कमी होतो, आणि ही क्रिया ही सतत सतत चालू असते. तर त्या क्रियेमुळे काय होतं, तर त्या क्रियेमुळे दगड आहे तो दगड हा वाढतो कमी होतो, आणि दगडामध्ये क्रॅक्स
म्हणजे आपण खाचा बोलतो, खाचे निर्माण होत असतात. ते खाचे हे निर्माण होऊन होऊन वाढून वाढून जसं जसं टेम्परेचर वाढत जातो तसे तसे खाचे सुद्धा मोठे होत असतात. ओके, जसे जसे खाचे मोठे होत असतात तसं तसं नंतर त्या खाचा तुटून तो जो दगडचा पार्ट आहे तो वेगळा व्हायची शक्यता असते. तर असं कमी वेगळ्याची शक्यता असते नाही, तर तो खाचा हा जास्त वाढला म्हणजे तापमान जास्त वाढलं तर खाचा हा वाढेल. आणि जसं हा खाचा वाढला तर एका ड्रोनल पॉइंट त्यांनी आपल्याला म्हटलेलं की एका एका विशिष्ट पॉइंट नंतर, ड्रोनल रेंज म्हणजे एका विशिष्ट रेंज नंतर, एका विशिष्ट पॉइंट नंतर आपण बघतो तो खाचा हा तुटून जातो, ब्रेकडाऊन होतो आणि खाली पडतो. तर अशा प्रकारे तापमान हा दगड तुटण्याला मदत करत असतो. आता आपण बघूया फ्रोस्ट. फ्रोस्ट म्हणजेच काय? तर फ्रोस्ट म्हणजेच आपण बघूया दहीवर. तर दहीवर कशा प्रमाणे काम करतो ते आपण बघणार आहोत. तर यु नो दॅट द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज इन्क्रीजेस वेन इट फ्रीज अँड इन ओके इन इन द एरिया वेअर द टेम्परेचर ड्रॉप बिलो द झिरो डिग्री सेल्सियस फॉर क्वाइट सम टाइम द वॉटर अक्युम्युलेटेड इन द क्रॅक्स अँड अँड द क्रिवेसेस इन द रॉक फ्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड दिस लीड द टेन्शन इन द रॉक अँड दे शॅटर. सो हे सेम आता बघा, ज्याप्रमाणे टेम्परेचर वाढल्यानंतर ओके जर आपण टेम्परेचरला आणि काय काय आपल्याला म्हणतो की फ्रोस्ट फ्रोस्ट आपल्याला कम्पेअर करूया. तर बघा टेम्परेचरमध्ये आपण बघू शकतो की म्हणजे तापमानामध्ये आपण बघू शकतो जसं जसं तापमान वाढलं तसं तर त्याच्यातला मिनरल हा वाढतो. ओके, तरी हे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे आणि हे आपल्याला तापमान कशा कशा प्रकारे दगडफुटीला कारणीभूत ठरतो ते आपण बघितलेलं आहे. आता आपण बघणार फ्रोस्ट. फ्रोस्ट मध्ये पाणी कारणीभूत असतं. तर पाणी कशामुळे दगडफुटीला कारणीभूत असतं ते आपण बघणार आहोत. तर ज्या ठिकाणी शून्य तापमान म्हणजे शून्य डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान कमी असेल किंवा तेवढं तापमान असेल तर त्या ठिकाणी दगडामध्ये साठलेला पाणी हा प्रावरण करतो. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे जसा जसा पाणी थंड होत जातो तसं तसं त्याची साईज ही वाढत जाते. बघा आपण ग्लासभर जर ग्लासभर जर पाणी थंड करायला ठेवलं तर त्याच्यानंतर आपण जर बर्फ बघितला त्याचा तर बर्फ हा थोडासा वाढलेला आपल्याला दिसतो. तर त्याचप्रमाणे वी कॅन सी फ्रोस्ट मध्ये तोच फेनॉमिना किंवा तीच प्रॉपर्टी किंवा तोच एक संकल्पना आपण या ठिकाणी सुद्धा बघू शकतो. या ठिकाणी काय होतं की क्रॅक्स म्हणजे जे काही दरी किंवा खाचे जे असतील दगडाचे त्या दगडाच्या खाच्यामध्ये पाणी जमा होते आणि जसं जसं पाणी थंड होऊन त्याचं बर्फात रूपांतर होतं तसं तसं तो खाच्यातला पाणी हा वाढतो म्हणजे एक्सपांड होतो. ओके, वाढतो एक्सपांड होतो आणि त्यामुळे त्या खाच्यावरती किंवा त्या खाच्यांमध्ये किंवा त्या दगडावरती एक टेन्शन म्हणजे आपण ताण हा निर्माण झालेला बघू शकतो. त्या ताणमुळे ते दगड म्हणजे पुन्हा एकदा तोच पॉईंट की जेव्हा ताण हा खूप वाढतो त्यानंतर तो दगड तुटतो आणि शॅटर्ड होतो. शॅटर्ड म्हणजे तुटून तो ज्याचा तुटतो बघा आपण फिगर बघितलेलं की ज्याच्यामुळे तुटून सगळीकडे पडलेला आहे त्याचप्रमाणे तो आपण बघू शकतो. आता आकृती 3.1 बघा. तर 3.1 मध्ये आपण बघू शकतो 3.1 मध्ये तो बघा तर छिन्न विभिन्न ही अशा प्रकारचा जो दगड आहे बेसिकली तुटून पूर्ण क्रॅकिंग त्याचे बाहेर आपल्याला दिसू शकतात. सो हिअर इज द एक्झाम्पल ऑफ दिस. ऑलराईट, सो आता आपण बघूया नेक्स्ट थिंग व्हॉट वी हॅव. तो क्रिस्टलाईन आपल्याला आय गेस एक्झाम्पल आहे त्याचं क्रिस्टल ग्रोथ. तर क्रिस्टल ग्रोथ बेसिकली काय ते आपण आता बघणार आहोत. ऑलराईट, सो क्रिस्टल ग्रोथ मध्ये काय होतं ते आपण बघणार आहोत. राईट, क्रिस्टल ग्रोथ म्हणजे काय? रासायनिक घटकांचा विद्रावण आणि स्पष्टिकांची वाढ. तर क्रिस्टल्स म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. इन द रॉकी कोस्ट द वेव्स हिट इन द सी क्लिफ. ओके, सो बघा आपण जेव्हा जेव्हा दगडाच्या सागर किनारा पट्टीवर असतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला एक क्रिस्टल ग्रोथ आपल्याला दिसून येतात. तर बघा इन द रॉकी कोस्ट द वेव्स हिट द सी क्लिफ अँड द वॉटर इज अल्कलाइन अँड सम वॉटर ड्रॉपलेट हिट द क्रॅक्स इन द रॉक्स अँड दिस इन दिस अल्कलाइन वॉटर द सोल्युबल मिनरल्स इन द रॉक्स गेट डिझॉल्व अँड दिस लीड्स द फॉर्मेशन ऑफ स्मॉल होल्स इन द रॉक्स अँड दिस इज द इफेक्ट ऑफ द सोल्युशन. अल्कलाइन वॉटर गेट स्टोरेड इन द होल्स अँड बिकॉज ऑफ द हीट दिस वॉटर टर्न्स इन टू द वॉटर वेपर अँड द ओनली क्रिस्टल ऑफ अल्कलाइन मिनरल्स
remains in the rocks, and the crystal occupy the most space, and this causes the tension in the rocks, and the holes are formed in the rocks. For example, it's like the honeycomb. म्हणजे आपण ते बेसिकली ते बघतो हनी बीज, आपण काय म्हणतो त्याला, मधाचा पोळा जो आपण बघतो, हनीकॉम मीन्स मधाचा पोळा, तर मधाच्या पोळ्यासारखं आपल्याला दिसतं. तर हे बेसिकली कसं काय होतं, तर हे आपल्याला जास्तीत जास्त करून म्हणजे क्रिस्टलायझेशन आपल्याला किंवा क्रिस्टलाइन जे चीज आहेत, म्हणजे म्हणजेच आपण बघतो स्फटिकांची वाढ हे कशामुळे निर्माण होतात, तर हे बेसिकली आपल्याला जास्तीत जास्त समुद्र किनारी असलेल्या दगडांमध्ये आपल्याला दिसून येतात. तर समुद्र किनारी असलेल्या दगडांमध्ये कसं काय, तर ते आपण बघूया. तर काय होतं, म्हणजे घटना काय होते, तर जे दगडांमध्ये खाचे असतील, ज्या दगडांमध्ये खाचे असतील, राईट, तर दगडांमध्ये खाच्यामध्ये हे समुद्राचं पाणी हे साठतं, राईट, हे समुद्राचं पाणी तिथे साठतं, आणि ते साठलेलं पाणी हे उष्णतामुळे, म्हणजे सूर्यकिरणामुळे किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे ते पाणी ते पाणी बेसिकली कसं होतं, इवापोरेट होतं, त्यांचं बाष्पीभवन होतं, आणि त्याच्यामध्ये क्रिस्टल म्हणजे स्फटिक निर्माण होतात, आणि स्फटिक पुन्हा एकदा सूर्याच्या गर्मीमुळे म्हणजे सूर्यकिरणामुळे किंवा सोलार हीटमुळे ते एक्सपांड होतात आणि मोठे होतात आणि होल्स क्रिएट करतात. होल्स म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो होल्स म्हणजे गोल असे छिद्र तिथे आपल्याला निर्माण झालेले दिसून येतात. आणि जसे जसे क्रिस्टल हे मोठे मोठे जागा घ्यायला सुरुवात करते, तसे तसे ते होल सुद्धा मोठे होताना आपल्याला दिसून येतात, आणि त्याच्यामध्ये पुन्हा पाणी साठतं. ओके, मग ते छोटेसं होल निर्माण होतं आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाणी येतं, म्हणजे समुद्राच्या लाटेनुसार ते पाणी येतं, ते पाणी पुन्हा एकदा इवापोरेट होतं, पुन्हा एकदा त्याच्यामध्ये क्रिस्टल वाढतात म्हणजे स्फटिका वाढतात, ते पुन्हा गरम होतात, आणि ही प्रोसेस ही कंटिन्यू चालू राहत असते. तरी ती कंटिन्यू, कारण लाटा तर थांबत नाही, लाटा एकावर एक येतच राहतात. तर जसं जसे लाटा तिथं लाटा येत असतात, त्याचं जसं तिथलं पाणी वाढत जातं, पाणी वाढल्यानंतर सार्व स्फटिका वाढतात, आणि स्फटिका जसे गरम झाल्यानंतर, म्हणजे आपण बघू शकतो गरम झाल्यामुळे म्हणजे बेसिकली काय, सूर्यकिरणामुळे जे गरम होतात त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की तो जो पार्ट आहे, तो जो होल आहे, तो जो छिद्र आहे, तो मोठा मोठा होऊन एक भले भले मोठ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं रूपांतर होऊ शकतो. तर हे बेसिकली ऑल डिपेंड्स ऑन वॉटर, ऑल डिपेंड्स ऑन सी वॉटर, म्हणजे हे बेसिकली समुद्राच्या पाण्यावरती डिपेंडेंट असल्या कारणाने आपण त्यांना स्फटिके असं म्हणतात, कारण समुद्राच्या पाण्यामध्ये काही मिनरल्स आणि स्फटिके आपल्याला आढळून येतात. तर बिकॉज ऑफ दी सी वॉटर वी कॅन कॉल दिस क्रिस्टलायझेशन, बिकॉज वी कॅन सी द सम मिनरल्स अँड द क्रिस्टल पार्टिकल्स इन दी इन दिस सी वॉटर. ओके, सो हियर इज द एक्झाम्पल अँड हियर इज द थिंग, की ज्याच्या कारणे आपण बघू शकतो की क्रिस्टलाइन ग्रोथमध्ये, क्रिस्टलाइन ग्रोथ स्फटिकांच्या वाढीमुळे अशा प्रकारचे छिद्र आपल्याला समुद्र किनारी असलेल्या दगडांवरती दिसून येते. ऑलराईट, सो ह्याच्या पुढचे आता जे पार्ट्स आहेत, द रिलीज ऑफ प्रेशर अँड द वॉटर, ते आपण आता बघणार आहोत पुढच्या सेशनमध्ये.